जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महायुती सरकारच्या वतीने संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना राबवण्यात येत आहे। तसेच पोहरागड येथे 700 कोटींची विकास कामे, मुंबई येथे बंजारा समाज कल्याण भवन व गोर बंजारा साहित्य अकादमीचे कामही प्रगतीपथावर आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनेही बंजारा कल्याण बोर्डाची स्थापना केली। याबद्दल आज जामनेर येथे सकल बंजारा व लमाण समाजाच्या वतीने ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा नागरी सत्कार करण्यात आला। हा सत्कार स्वीकारून मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व समाजाचे आभार मानले। याप्रसंगी बंजारा समाजाच्या बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसंत की ऋत दिन बहार आते हैं, वसंत की ऋत दिन बहार आते हैं, खिलती है कलिया मौसम प्यार आते हैं, खिलती है कलिया मौसम प्यार आते हैं, देवालय बन जाता है आंगन हमारा, देवालय बन जाता है आंगन हमारा, जब संत अतिथि हमारे घर द्वार पे आते हैं, जब संत अतिथि हमारे घर द्वार पे आते हैं। अभी यहां पर विराजमान सभी संतों का हम सत्कार करने जा रहे हैं। राजगढ़ के गादीपति श्रद्धेय राय सिंह जी महाराज, इनका स्वागत और सत्कार हम हमारे समाज के बंजारा लमाण समाज के माध्यम के प्रतिनिधि की ओर से करने जा रहे हैं। तो मैं विनती करता हूं, विकास पवार, दिलीप नाईक, भरत राठौर, मंगल सिंह रबड़े, इनको विनती करता हूं मैं कि वो जल्दी से स्टेज पर आने की कृपा करें। विकास पवार, दिलीप नाईक खड़की, विकास पवार अंबिलोर, भरत राठौर जामनेर, दिलीप करता, मंगल सिंह रबड़े गोदरी, इनका नाम लिया है, कृपया जल्दी से स्टेज पर आने की कृपा करें। विकास पवार, दिलीप नाईक, भरत राठौर, मंगल सिंह रबड़े एंड दिलीप मंझा। इसके आगे ममराज भिला, जगन नाईक, सरदार ब्राह्मणे, ममराज नाईक, जगन नाईक, भाऊल चौहान, ये आगे आए और सत्कार करें। जिनका नाम लिया है आगे आने की कृपा करें। करतार पूनमचंद नाईक, करतार पूनमचंद नाईक, श्रद्धे पोहरा देवी के श्रद्धेय स्वागत एवं सत्कार करें। सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। आर्यन मोलाचा आहे, हालात के कदम पर कलंदर नहीं झुकता। क्या बात है गिरीश लो, हालात के कदमों पर कलंदर नहीं झुकता, आसमान से टूटा हुआ सितारा जमीन पर नहीं गिरता। कितना शौक है नदियों को समंदर से मिलने का, लेकिन समंदर किसी से जाकर नहीं मिलता और हमारे लोग किसी से भी मिल लेते हैं। काम त्यांनी केलं असेल अशा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतलाय, ते सर्वांचे आदरणीय गिरीश भाऊंच सर्वप्रथम मी समाजाच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो। खर तर हा समाजाचा इतिहास पाहिला तादरणीय भाऊ, आमचा समाजाचा इतिहास हा वैभवशाली समाजाचा इतिहास होता। 1600 शतकामध्ये आपल्याला माहित आहे, मी जो या गोदरीमध्ये कुंभ झाला त्यानंतर काही इतिहासाच्या गोष्टी माहीत पडल्या की जो इतिहास झाला आणि त्याचे पुरावे आहेत त्याच इतिहास मी या ठिकाणी बोलणार आहे। 1600 शतकामध्ये आपल्याला माहीत असेल बाबा मक्कांच्या लवाना आणि लकेशा बंजारा त्यावेळेचे आदानी अंबानी म्हटले जायचे असे श्रीमंत तांडे आपल्या ठिकाणी होते, व्यापारी समाज हा होता। त्यानंतर खरं 1700 शतकात जन्मले आपले आद्य पुरुष संत सेवालाल महाराज की ज्यांनी देशभरामध्ये जाऊन या समाजाची संस्कृती आपण पाहिले। बंजारा समाजासाठी आपण हा फाटका, आपला एखादी कार्यकर्ता असेल कधी गिरीश भोकडे जा, तुम्ही हात पकडून त्यांना बोलू शकतात, हात पकडून समस्या मांडू शकतात, एक आपला समाजाचा प्रतिनिधी म्हणून तो या ठिकाणी काम करतात आपल्या सर्वांना माहिती आहे।
आज समाजाचा सर्वांगीण विकास, आज जे गत वैभव जे गेलेलं आहे 1600 शतकातलं 1700 शतकातलं हा असलेला समाज, त्याचं मग आर्थिक असेल, धर्माविषयी असेल, परंपरेविषयी असेल, हे गत वैभव प्राप्त करून देण्याचं काम या बंजारा बोर्डच्या माध्यमातून असेल, या संत शिवलाल महाराज समृद्धी योजनेच्या माध्यमातून असेल, गोर बंजारा साहित्य अकादमीच्या माध्यमातून असेल, या सर्व प्रकारच्या माध्यमातून केलं जाते। माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की इतकं चांगलं काम पहिल्यांदा इतिहासामध्ये हे महायुती सरकार करतंय, विशेषतः माननीय गिरीश भाऊंनी केलंय। मग आपल्या काशीचा विकास असेल, या ठिकाणी गोर बंजारा लमाना समाजाचं कुंभ असेल, संत शिवलाल महाराज ताना समृद्धी योजना असेल, गोर बंजारा साहित्य अकादमी असेल, त्यानंतर बंजारा बोर्ड असेल, या सर्व स्टेजवर बसलेले सगळे संत आताच रामेश्वर भाऊ आणि निलेश दादांनी विस्तारपणे समृद्धी योजनेची सगळी माहिती सांगितली। मी त्याच्यावर सखोल काही बोलणार नाही, पण हे नक्की सांगेल की गिरीश भाऊ की बंजारा समाजावर आपलं किती लक्ष आहे हे आम्हाला दिसतं। कोणता चष्मा तुम्ही लावता हे मला राजकारणात 40 वर्षात आतापर्यंत कळालं नाही। या चष्म्याचं आपण कसं पाहता समाजाला हे आज आम्हाला दिसलं, कारण समितीत जेव्हा निवड झाली तेव्हा ज्यांना राजकीय भविष्य नाही, आमचा रामकिशन असेल, आमचा जयराम असेल, यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, कोणतंही क्षेत्र त्यांचं राजकीय समितीवर बसवावं हेच खरं आमचं दैवत गिरीश भाऊ तुम्ही आहेत याचं नाव दिसतं। खरं म्हणजे भाऊ आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो, व्हॉट्सअपवर पाहतो की आमच्या संतांवर काही मूर्ख लोक टीका करतात। मी त्यांना सांगतो तुमची लायकी सुरू आहे, आपण संतांवर असं काही बोलू नये। संतांना विनंती करेल की आपणही थोडंसं कुठेतरी थांबावं। आमचं काही संत काही एखाद्या वेळ महसूल माझा आहे, पोलीस डिपार्टमेंट माझा आहे, भाऊ माझा आहे असं काही वाक्य वापरू नका, त्याचा गैरसमज या समाजात होतो। खरं म्हणजे अनेक कामं महाजन जो बंजारा समाज के लिए एक संत श्री सेवालाल महाराज बंजारा लबाना समृद्धि योजना लाई गई, उसके लिए समाज की ओर से जो नागरिक सत्कार रखा गया, पुनः एक बार जोरदार ताली बजाकर भाऊ का हमने अभिनंदन करना चाहिए। भाऊ सच में मैं बोलूंगा तो अतिशयोक्ति नहीं होगा, बंजारा समाज का इतिहास जिन जिन से लिखा गया है, लखी शाह बंजारा, मक्खन शाह बंजारा, लबाना बंजारा, संत श्री सेवालाल महाराज, संत श्री रामराव बापू, चैतन्य सदक परिवार के परमलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य जी बापू, वसंतराव नाईक, इनकी वजह से बंजारा समाज का इतिहास आज तक जीवित रहा है। और इस बंजारा समाज के विकास में जो आपने संत श्री सेवालाल महाराज बंजारा लबाना समृद्धि योजना लाई, ये बंजारा समाज के इतिहास में आपका भी नाम लिखा जाएगा। तो मुझे नहीं लगता कि कुछ ज्यादा बोलना चाहिए। रामेश्वर भाऊ थैंक यू माय डियर। समाज में रामेश्वर भाऊ जैसे एक 10 रामेश्वर बन गए ना, समाज के विकास को कोई रोक नहीं सकता। बस अपनी जो छोटी मोटी हेकड़ी है वो निकाल दो, फिर समाज स्वर्णिम था, स्वर्णिम है और स्वर्णिम रहेगा। पुनः भाव को बहुत बहुत धन्यवाद। मेरे 2 शब्द बापू जी के चरणों में समर्पित करते हुए, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुर्भाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। जगद्गुरु सेवालाल महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तपस्वी डॉक्टर रामराव बापू, परमपूज्य लक्ष्मण चैतन्य बापू यांना मी प्रथम चरण परस करतो। आजच्या या महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय गिरीजी महाजन साहेब यांचा नागरी सत्कारा प्रसंगी या ठिकाणी आलेले आमच्या पौरादेवीचे महंत सुनीलजी महाराज, महंत रायसिंगजी महाराज, दिव्य चैतन्य महाराज, सर्व चैतन्य महाराज, परमपूज्य श्यामजी महाराज आणि या ठिकाणी बसलेले
बसलेल्या तमाम संतांना मी वंदन करतो आणि समोर बसलेले माझे गोर बंजारा व लबाना सर्व बांधवांना मी नमस्कार करतो. खास करून या कार्यक्रमाला आमचे रामेश्वर भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मला या ठिकाणी अतिशय आनंदानं आज सांगावंसं वाटते की आज तमाम लबाना व गोर बंजारा समाजाकडून गिरीशजी महाजन साहेब यांचा नागरी सत्कार करण्यात आला, कारण ते या सत्कारासाठी पात्र होते. माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की गिरीश भाऊ यांचा सत्कार, नागरी सत्कार या ठिकाणी का झाला. तुम्हाला माहिती आहे, गेल्या काही दिवसापासून या भागामध्ये मंत्री म्हणून गिरीश भाऊ काम करत असताना सामाजिक बांधिलकीला अधिक महत्त्व गिरीश भाऊ यांनी दिलेले आहे. गिरीश भाऊच्या मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेकशा आरोग्याच्या योजना आपल्या रामेश्वर भाऊंनी राबविल्या आहे. लबाना व गोर बंजारा समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी यांनी गेल्या 3 वर्षापासून यांच्या मनामध्ये जी गोष्ट चालू होती की गोर बंजारा आणि लबाना समाजाच्या विकासासाठी आपण काय केलं पाहिजे, आणि ते सातत्यानं गिरीश भाऊ यांनी विचार केला आणि ते रामेश्वर भाऊ आणि सर्वांनी ते अंमलात आणली योजना. आज आपल्या गोर बंजारा समाज व लबाना समाज याला एक जागतिक पातळीवर एक नवीन ओळख निर्माण झाली. ते या भागामध्ये जे गेल्या वर्षी महाकुंभ झाला होता, या महाकुंभामध्ये अनेकसे संत महंत आणि अनेकसे महापुरुष या ठिकाणी आले होते, त्यामुळे आपल्या समाजाची एक नवीन ओळख निर्माण झाली. आणि आज आपण ज्या व्यक्तीचा महासत्कार या ठिकाणी ठेवला, त्यांच्या एका कार्याने त्यांच्या एक बंजारा समाजाप्रती असलेल्या आदराच्या भावनेने आज तुमचं जे श्रद्धास्थान आहे, अखिल भारतीय बंजारा समाजाची काशी संत सेवालाल महाराज श्रद्धास्थानाचा फार मोठा विकास पौरादेवीमध्ये होतो आणि एक जागतिक लेवलचं धार्मिक स्थळ त्या ठिकाणी निर्माण होत आहे. आज जर एक विचार केला तर राम मंदिरानंतर या देशामध्ये सर्वात मोठं मंदिर कार्य जर शासनाकडून कुठे चालू असेल तर हे पोहरादेवीला चालू आहे, आणि त्याच्यामध्ये एक फार मोठा वाटा गिरीश भाऊंचा आहे. या ठिकाणी मी सातत्यानं सांगतो. आज जर विचार केला, तुमच्या भावना जाणून घेण्यासाठी, तुमची समस्या जाणून घेण्यासाठी आणि तुमचा सर्वतोपरी विकास करण्याकरिता, या दोन समाजाचा विकास करण्यासाठी देशाचे प्रभावी मंत्री आज पोहरादेवी या काशीमध्ये येत आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी देऊन जाणार आहे. या ठिकाणी आज जर खऱ्या अर्थानं विचार केला, या देशाला स्वातंत्र्य होऊन गेली 70 वर्ष झाली. या 70 वर्षामध्ये मूळ विकास या दोन्ही समाजाचा जर झाला असेल तर या 10-12 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारामध्ये झाला आणि या गिरीश भाऊ रामेश्वर भाऊ यांच्या प्रयत्नामुळे झाला आहे. ते या ठिकाणी सातत्यानं तुम्हाला सांगावंसं वाटते. बंधूंनो, अधिक वेळ तुमचा घेणार नाही. खूप यांच्या मनामध्ये या समाजाच्या उत्थानासाठी फार मोठी मोठी योजना आहे. याच्यामधून आता संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून लबाना समाज आणि बंजारा समाजाचा फार मोठा विकास होणार आहे. गाव पातळीवर सर्वतोपरी सर्वे चालू आहे. तांडा समृद्धी योजनेच्या अशासकीय सदस्याच्या माध्यमातून आपल्या लोकसंख्येपासून, दवाखान्यापासून, शाळेपासून, स्मशानभूमीपासून सर्वे त्या ठिकाणी चालू आहे आणि येत्या काळामध्ये एक मोठा कृती आराखडा बनून लबाना व गोर बंजारा समाजाला एक फार मोठा न्याय या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जाणार आहे. भविष्यामध्ये सुद्धा फार मोठ्या मोठ्या योजना या समाजासाठी इथे तयार होत आहे. महायुतीच्या सरकार पुढं सुद्धा गोर बंजारा व लबाना समाजाला या सरकारच्या पाठीशी, या लोकांच्या पाठीशी आपला राहून आपला राहिलेला विकास आपल्याला साधून घ्यायचा आहे आणि या समाजामधून तालिबानी विचारधारेला हद्दपार करायचा आहे. आणि जो कोणी सरकार तुमच्याकडे लक्ष देणार असेल, जो कोणी तुमचा विकास करणार असेल, याच्या पाठीशी तुम्हाला भविष्यामध्ये खंबीर उभं राहायचं आहे. येणाऱ्या 26 तारखेला जे पंतप्रधान मोदी साहेब पोहरादेवीला येणार होते, हे मोदी साहेबांना पोहरादेवीचं दर्शन हे नवरात्रामध्ये घ्यायचं होतं, म्हणून तो कार्यक्रम
5 ऑक्टोबरला झालेला आहे। पोरादेवी तमाम संतांकडून मी तिथं तुम्हाला सर्वांना येण्याचं आमंत्रण करतो। येणाऱ्या 5 ऑक्टोबरला मोदी साहेबांच्या कार्यक्रमाला आणि मी रजा घेतो। जय सेवालाल। चराचरात वास करणारी चैतन्य शक्ती जगदंबा माता, जगद्गुरु संत सेवालाल महाराज, संत बामणलाल महाराज, गुरु गोविंद सिंग जी, लक्ष्मण चैतन्य महाराज, भगवान बालाजी यांच्या सर्वप्रथम चरणी नतमस्तक होतो। आजच्या सत्कार समारंभाचे सत्कार मूर्ती ज्यांना संपूर्ण राज्य संकट मोचक म्हणून म्हणतात संबोधतात, आज ते बंजारा समाजाचे तथा लबान समाजाचे सुद्धा संकट मोचक झालेले आहेत। ते राज्याचे ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय गिरीजी महाजन साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत जितेंद्रजी महाराज, महंत रायसिंगजी महाराज, महंत दिव्य चैतन्यजी महाराज, महंत उद्दल महाराज, महंत महंत श्याम चैतन्य महाराज, महंत सचिन महाराज, आणि ज्यांच्या संकल्पनेतून सकल बंजारा समाजाने हा कार्यक्रम आयोजन केला, ते सन्माननीय आणि या बंजारा लबाना समाजाला दिशा देणारे आमचे मित्र सन्माननीय रामेश्वरजी नाईक साहेब इथं उपस्थित, सगळे माझे बंधूंनो आणि विशेष करून जे बसलेले आहेत ते सगळ्या माझ्या माता भगिनी यांना सर्वप्रथम सर्वांना जय शिवालाल। अधिक वेळ घेणार नाही, पण बंजारा लबाना समाजाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस हा सुवर्णक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे। संत शिवालाल महाराज बंजारा लबाना तांडा समृद्धी योजना, संत गोर बंजारा साहित्य अकादमी व गोर बंजारा कल्याण बोर्ड यांची सुरुवात आज या जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातून होत आहे, आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आदरणीय रामेश्वर नाईक साहेबांच्या दिशामधून आणि जे हे कार्यक्रम घडून आणलं, जे हे योजना आणल्या, ते नॉन बंजारा मंत्री, हे तर सर्व बंजारा मंत्र्यांनी करायला पाहिजे, पण ते न करता एक नॉन बंजारा मंत्र्यांनी ही योजना आणली म्हणून सर्वप्रथम मी बंजारा धर्मपीठ त्यांचा अभिनंदन करतो। भाई वेळ भरपूर झालेला आहे, वेळेचं भान ठेवून आणि वेळेचं आजच्या दिवसाचं महत्व ठेवून तीनच गोष्टी तुम्हाला सांगतो। बंधूंनो, 150, 200, 300 वर्षापूर्वी डोंगर दऱ्यात राहणारा हा समाज, तांड्यात नदी खोऱ्यात राहणारा हा समाज, कालांतराने भटकंती करणारा हा समाज आज तांड्या तांड्यामध्ये वाडीमध्ये वस्तीमध्ये हा आपला स्थायिक झालेला समाज आहे। हा तांडा गावापासून 2 किलोमीटर 3 किलोमीटर दूर असताना या तांड्यामध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत, तांड्याला मुख्य प्रवाहात आणल्या गेलं पाहिजे, हे उद्दात्त उद्देश ठेवून सन्माननीय गिरीशजी महाजन साहेबांनी आणि सन्माननीय रामेश्वरजी नाईक साहेबांनी तांडा समृद्धी योजना आणली, आणि तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून पूर्ण तांडा समृद्ध कसा होईल, तांडा स्मार्ट कसा होईल, स्मार्ट तांडा कसा होईल, तांड्यामध्ये रस्ते नाली स्ट्रीट लाईट सामाजिक सभागृह आधुनिक पद्धतीच्या डिजिटल शाळा कशा होतील, हा या उद्देश ठेवून गिरीश भाऊंनी रामेश्वर नाईक साहेबांनी तांडा समृद्धी योजना आणली। तुला संत सेवालाल महाराज की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, मंचावर उपस्थित आदरणीय पूजनीय श्री जितेंद्रजी महाराज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, आमचे जवळचे श्रेणी आदरणीय फुलेजी महाराज, रायसिंगजी महाराज,
आदरणीय श्याम चित्रजी महाराज, सर्व कीर्तनजी महाराज कन्नडून आलेले आहेत, दिव्य चित्रजी महाराज पालून आलेले आहेत, उदल महाराज, दामने, सचिन महाराज, संजय दादा, त्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व साधू संत माझ्यासमोर बसलेल्या दूरदूरच्या अगदी देऊळगावपासून शेवटच्या तांड्यापासून आलेले, खडकाकरपासून आलेले सर्व समाज बंधू आणि भगिनी, आज आपण माझा सत्कार या ठिकाणी घेतला. मी खरं नाही म्हणालो होतो, पण कार्यकर्ते ऐकायला तयार नाही. म्हटलं भाऊ, तुम्ही आपल्या खात्याच्या माध्यमातून एवढ्या चांगल्या योजना समाजासाठी आणल्या, त्याचा लाभ आम्हाला पण देत आहेत, त्यामुळे आम्हाला तुमचा सत्कारच करायचा आहे. म्हणून मला आज मुंबईचा कार्यक्रम सोडून या ठिकाणी यावं लागलं. म्हणजे बंजारा समाज हा केवळ समाज नाही, तर एक शक्ती आहे. ही भला मोठा वारसा, ऐतिहासिक वारसा असलेली एक ताकद आहे, शक्ती आहे. आमचा पेहराव, आमची संस्कृती एक आगळी वेगळी, त्या समाजाबाबतीत म्हटलं जातं एक धाडसी असा समाज आहे, हा प्रामाणिक असा समाज आहे, कष्टाळूचा समाज आहे, शब्दाला जागणारा असा समाज आहे. आणि अशा प्रत्येक समाजामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करून पुढे जाणारा आणि संकटाला पुढे निर्भटपणे उभा राहणारा असा आमचा बंजारा समाज या ठिकाणी आहे. मी 1995 पासून आमदार आहे. 91-92 मी त्या गावाचा सरपंच होतो, त्यावेळेला ग्रामपंचायत होती. माझी बायको 92 सरपंच आपली जिल्हा परिषद सदस्य झाली. त्यावेळेला मग 4-5 जण तांडे, मऊखेडा असेल, आंबिलोळ असेल, दोन्ही यांचा समावेश या जिल्हा परिषद गटामध्ये होता. आणि तेव्हापासून, सुरुवातीपासून हा समाज माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, अगदी पूर्ण ताकदीशी उभा आहे. म्हणजे माझी राजकारणाची सुरुवात ज्यावेळेला मी केली, त्यावेळेला मोठा पाठिंबा आपला माझ्या या सर्व पाठीशी होता. आणि म्हणून मी सरपंच झालो, जिल्हा परिषद सदस्य माझी बायको झाले, आणि त्यानंतर मग आमदार झालो. 1, 2, 3, 4, 5, 6 वेळा त्यांनी मला आमदार केला. 6 वेळा मला आमदार केला. आणि सगळ्या तालुक्यातले समाजाची ताकद ही माझ्या पाठीशी एकनिष्ठपणे उभी आहे, एक म्हणून उभी आहे. आणि म्हणून हे शक्य झालेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की यांच्याही या सगळ्या उपायांची फेडही केली पाहिजे, त्याची उतराही केली पाहिजे. आणि म्हणून आपलं सरकार या ठिकाणी आलं. आपल्या सरकारच्या माध्यमातून अनेक होता. आपला समाज हा वाड्या वस्त्यांमध्ये आहे, हा रानावरच राहणारा समाज आहे, हा डोंगरदऱ्यामध्ये राहणारा समाज आहे. आणि पण माझ्या समाजाची उन्नती केव्हा होईल, का आम्ही तसंच राहायचं का, आपली प्रगती कधी होईल, यासाठी सतत आपली धडपड चालू होती. आणि सुदैवाने 2-2.5 वर्ष का होईना 2.5 वर्ष माझ्याकडे खातं आलं, ग्राम विकास खातं आलं. आमचं रामेश्वर या ठिकाणी माझ्या सोबतच असतो. आम्ही सर्वांनी मिळून, माननीय देवेंद्रजी आशीर्वाद दिले, माननीय मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री सर्वांनी मिळून ठरवलं आम्ही की या समाजाला आता आपण उन्नत केलं पाहिजे, या समाजाला कुठेतरी आपण वर आणलं पाहिजे, इतरांच्या बरोबरीमध्ये आणलं पाहिजे. आणि म्हणून अनेक योजना या समाजाच्या आपण या ठिकाणी हाती घेतल्या. आपण मागच्या काळामध्ये अनेक तांड्यामध्ये लाईट नाही, गटरची व्यवस्था नाही, फिट रस्ते नाही, आरोग्याच्या सेवा नाही. पण आता या 10 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आलेत, तेव्हापासून त्यांचंही लक्ष आपल्याकडे अतिशय बारकाईने आहे. आणि म्हणून या सगळ्या योजना आपण त्याचा उल्लेख या ठिकाणी बंजारा कल्याण बोर्ड आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. या ठिकाणी तांडा समृद्धी योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. यातून प्रत्येक तांड्याला 30-30 लाख रुपये आपण देणार आहे. तुम्हाला काय कामाकडे येते त्यातून करा. माझं खातं हे असल्यामुळे आपण बघितलं, आपल्या प्रत्येक तांड्यावर सामाजिक सभागृह 40-25 लाख उभं आहे. प्रत्येकाने व्यायामशाळा पण उभी केलेली आहे. प्रत्येकाने आता आपण ग्रामपंचायत नवीन ऑफिस त्या ठिकाणी दिलेलं आहे. गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतो, ब्लॉक बसवतो. जे बेसिक आहे, बेसिक कामं आहे, अगदी पायाभूत कामं आहेत, ती सगळी कामं आता आपण आपल्या ज्या गावांवर तांड्यावर केली. तांड्यांमध्ये 40-40 कोटी रुपयाची कामं आता सुरू आहेत. आपल्या मतदारसंघातल्या जामनेर मतदारसंघात 40-40 कोटी रुपयाची कामं सुरू आहेत. आणि म्हणून कुठेही हात करता आम्ही या बाबतीमध्ये घेतलेला नाही, कुठे आम्ही मागे जाणार नाही. तुम्ही निश्चित 30 वर्षे माझ्यावर जे असीम प्रेम केलं, इतकं मोठं प्रेम केलं, एवढे मोठे आशीर्वाद तुम्ही मला दिले, निश्चित
म्हणजे माझी काही जबाबदारी आहे आणि म्हणून आपल्या कस्तुरबा तांड्याचा विकास करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. शासनाच्या वतीने अनेक विद्यार्थ्यांसाठी योजना आहेत, विद्यार्थ्यांसाठी आहे, महिलांसाठी आमच्या भगिनींसाठी तर 1,500 रुपये आपण दर महिन्याला देतो आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना 1,000 रुपये मिळवले, 10-12,000 रुपये वर्षाला त्यांना आपण देतो आहे, भगिनींना 18,000 देतो आहे. अनेक योजना आहेत, अगदी गॅसपासून रेशन कुपनपासून कितीतरी योजना, 50 योजना मी तुम्हाला सांगितलं. आता शेतकऱ्यांना सौरपंप मोफत दिलेला आहे, आता इलेक्ट्रिकचं बिल भरायची गरज नाही, तुम्हाला लाईटचं बिल माफ झालेलं आहे, त्यामुळे अनेक योजना आहेत. त्या योजनेचा लाभ आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. आपली प्रगती कशी होईल आणि प्रगती केव्हा होईल, तर प्रगती त्याच वेळेला होईल जेव्हा आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊ, शिकवू. अन्यथा परंपरागत आपण एकाच व्यवसायामध्ये फक्त शेतीकाम करू असं चालणार नाही. आणि मला वाटतं समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण आहे कमी, ते आपण वाढवलं पाहिजे, तेव्हाच आपली प्रगती होईल. शासनातून योजना देईल होतील, पण आमची प्रगती केव्हा होईल, जेव्हा आम्ही सुशिक्षित होऊ, जेव्हा आम्ही सुसंस्कृत होऊ, तेव्हाच खऱ्या अर्थाने हा समाज त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. आणि म्हणून माझी या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या मुलांना चांगलं शिकवा. आता बघितलं असेल मुलींच्या बाबतीमध्ये आता उच्च शिक्षण सुद्धा 12वीपर्यंत फुकटच आहे, पण त्यानंतर आपल्याला कुठे LLB करायचं, लॉ करायचं आहे, कुणाला चार्टर्ड अकाउंट व्हायचं आहे, कुणाला इंजिनियर व्हायचं आहे, कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, हा सगळा खर्च आता मुलींचा हे शासन या ठिकाणी करणार आहे. आपलं शासन या ठिकाणी करतं, महाराष्ट्र शासन या ठिकाणी करणार आहे. आपण मोठी योजना केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून मुलींना चांगलं शिकवा, त्यांना मोठं करा, त्यांना पुढे जाऊ द्या. त्या जर पुढे गेल्या, मुलं जर पुढे गेले, तरच आपला काहीतरी विकास होईल. अन्यथा आपण वर्षानुवर्षे फक्त वैयक्तिक लाभाच्या योजना करू, पण त्यातून फार साध्य होणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं आहे. निश्चित त्याची गरज आहे, ते आम्हाला मिळालंच पाहिजे, पण त्याचबरोबर शिक्षण सुद्धा. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखं आहे. एकदा तुम्ही जर शिक्षण घेतलं, पुढे जर स्पर्धेमध्ये उतरलात, तर निश्चित तुमचं भलंच त्यातून होणार आहे. दुसऱ्या नोकऱ्याच नाही तर सुशिक्षित माणूस काही करू शकतो, काही धारण करू शकतो. दुसरं मी नेहमी सांगत असतो तुम्हाला की समाजाला व्यसनापासून लांब असतो. अनेक वेळा मी बघतो तरुण मुलं व्यसनामध्ये इतके अडकलेले आहेत, इतके ते पान पासून काय ते परिचय गमन गमन काय काय खात राहतात, दारू पीत राहतात, व्यसनाधीन होत असलेली पिढी आमची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी शक्यवर म्हणजे लक्षण महाराज किती लोकांना त्यांनी शिवाय Thank you.
रोडाची व्यवस्था असेल, गौरवची व्यवस्था असेल, कोणीची व्यवस्था असेल, स्टेजची व्यवस्था असेल, आपण त्या ठिकाणी केली आहे. अनेक कार्यामध्ये सगळ्या कार्यावर जवळपास सगळ्या कार्यांना मिळेल. रस्त्या विषयीचे कार्य झालेले आहेत, अंतर्गत आपले रस्ते चांगले झाले, गुलाब पसरलेले आहे, गटारी झालेले आहेत, चाललेलं आहे. सामाजिकदृष्ट्या सर्वांच्या बरोबरीने कसे येऊ, आर्थिकदृष्ट्या कसे बरोबर देऊ, यासाठी आपल्या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. निश्चित सरकारच्या कामासाठी आपल्या पाठीवर खंबीर झाले या ठिकाणी उभे आहे. एवढा आश्वासन व्यक्तीला कसं घेतो, आज आपण सगळ्या दोन कार्यकर्त्यांनी मिळून एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. आपल्याला म्हणजे दोन्हीला सुद्धा आपण एक मोठं महात्म घेतलं. कसा मला नेहमी मेहनत केली.
मेहनत घेतली आहे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.